टाळेबंदीच्या काळात सलून व्यावसायिकांचे मोठे हाल झाले, त्यामुळे सलून व्यावसायिकांसाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद व्हावी अशी मागणी बुलढाण्याच्या सलून व्यावसायिकांनी केली आहे. कोरोना काळामध्ये संपूर्ण देशात टाळेबंदी असताना मोठं आर्थिक नुकसान झालं. आता कसाबसा सलून व्यवसाय चालू झाला, पण आर्थिक संकटही काही दूर होत नाहीये. अशाच काही सलून व्यावसायिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे यांनी. सामान्य जनता असेल, व्यावसायिक असतील, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडचणीत सापडले होते. 8 ते 10 महिने या ठिकाणी मोठा संकट त्यांच्यावर या ठिकाणी कोसळलं होतं. त्यामध्ये सलून व्यावसायिक देखील सुटलेले नाही आहेत. आता आपण एका सलूनच्या शॉपमध्ये आलेलो आहे, त्यांच्या देखील आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेऊया. गेल्या 8 ते 10 महिन्यापासून आपण बघू शकता की हे सलूनचं या ठिकाणी दुकान आहे जे या ठिकाणी बंद होतं, परंतु आता कोरोनाच्या काळामध्ये या ठिकाणी मोठं संकट त्यांच्यावरती आलेलं आहे. काही सलून चे जे चालक आहेत ते आपल्यासोबत बोलायला आहेत, आपण त्यांच्याकडून देखील त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. 8 ते 10 महिन्यापासून कोरोना होतं, काय संकट होतं? 4-5 महिन्यापासून आम्हाला तर कोणी जसं ओळखलंच नाही. गिरायकांनी डाळ्या कटिंग वगैरे हे पण बाहेर करण्याचं ठरवलं होतं, ते पण करू शकले नाही. 4 महिन्यापासून आधी उपास मारेची वेळ आलेली होती. आमचा समाज हा जसं एका यांनी हे ठेवला होता, मागे ठेवला होता की लोक आमच्याकडे डाळ्या कटिंग करायला बी विचारतही नव्हतं ना. आम्हाला कसं उपास मारेची वेळ आली होती, त्यामुळे आमचा समाज हा समाजाकडे बी लक्ष दिलं नाही. आम्हाला बी काही शासनातर्फे काही हे दिलेली नाही, मदत दिलेली नाही आहे. आणखी आपल्यासोबत सलून व्यावसायिक आहेत, त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया. दादा, मला एक सांगा की कोरोना काळामध्ये मोठं संकट हे तुमच्यावर आलं होतं, सरकारकडून काय अपेक्षा आहे आता? आम्हाला सरकारकडून फक्त एवढीच अपेक्षा आहे, त्यांनी आमच्या नावी समाजाकडे सलून व्यावसायिकांकडे थोडंसं लक्ष द्यावं, त्यांना काही आर्थिक मदत देण्याची काहीतरी तरतूद करण्यात यावी. या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की आर्थिक मदतची तरतूद या ठिकाणी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी देखील आता सलून व्यावसायिक करत आहेत. मला एक सांगा, तुमच्यावर काय संकट होतं कोरोना काळात? कोरोना काळामध्ये आम्हाला काहीच मदत मिळाली नाही आणि आम्ही कुठं जाऊ पण नाही शकलो. आमच्याकडे लक्ष द्यावं, सरकारनं या ठिकाणी लक्ष द्यावं ही आता एक मोठी मागणी या ठिकाणी होतोय. आता अर्थसंकल्प या ठिकाणी सादर होणार आहे, त्याच्यात देखील तरतूद करण्यात यावी अशी मागणी होते. मला एक सांगा, तुमच्यावर काय संकट होतं? हे संकट होतं त्या टायमाले घरोघरी जाऊन आम्ही करत घेतो, घर स्वतः घरी राहून करले, सेवा केली, थोडंफार हे केलेलं आहे. बरोबर आहे, कसं बसं या ठिकाणी आपलं घर कोरोना काळात त्यांनी चालवलेलं आहे, परंतु आता त्यांना मदतीची तर अपेक्षा खरी या ठिकाणी आहे. तुम्ही मला एक सांगा, 8 ते 10 महिने कोरोनाचे कसे गेले तुमचे? एकदम खूप कठीण गेले. त्यामध्ये कसे झाले आमचे म्हणजे घर चालवणं, प्रपंच चालवणं, सगळ्या गोष्टी तर अडचणीमध्ये निघले. त्याबद्दल कसं आहे म्हणजे आता सरकारने आम्हाला खूप मदत करून त्यानंतर हे चालवले पाहिजे सगळं आमचं शासनाने. बरोबर आहे, या ठिकाणी आपण बघतोय की व्यावसायिक जे आहेत, सलून व्यावसायिक जे आहेत, ते मोठ्या प्रमाणात 8 ते 10 महिन्याच्या कार्यकाळामध्ये संकटात होते, पण आता अर्थसंकल्प या ठिकाणी सादर होणार आहे, त्या माध्यमातूनच आता यांना मदत मिळावी अशी अपेक्षा होते. काही आपल्यासोबत ग्राहक देखील आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. दादा, मला एक सांगा, तुम्ही या ठिकाणी आता कठीण सेव्हिंग करायला आलं, काय वाटते कोरोनाचा काळ कसा होता? कठीण होता काळ एकदम. आम्ही पहिले हप्त्यात 2 वार तयारी करत होते, आता 15 दिवसात एक करत. आपण बघितलंय की खरंच मोठं संकट या ठिकाणी आलेलं आहे आणि संकट येत असताना या ठिकाणी जो ग्राहक जो आहे तो 2 दिवस या ठिकाणी सेव्हिंग असेल, कटिंग असेल करत होता, परंतु कोरोनाच्या काळात 15 दिवसाच्या कालावधी त्यांना या ठिकाणी लागलाय. मला एक सांग, तू कटिंग करतोय कसं वाटतंय, कोरोनाचा काळ काय होता? सर, कोरोनाचा काळ अल्लाले खराब होतं सर. आम्हाला कटिंग दाढी हे सगळं काही भेटले नाही, सुविधा भेटली नाही. कमीत कमी 4 महिने 3 महिने झाले आम्हाला दाढी कटिंग हे सगळं सुविधा भेटली नव्हती. आम्ही इथपर्यंत येत होतो पण यांचं आम्हाला असं म्हणणं होतं की आम्हाला सरकारने परमिशन दिलेली नाही आहे, म्हणून आम्ही कटिंगची दुकान उघडू शकत नाही, म्हणून इथून वापस जाणं पडत होतं. यांना आम्ही फोर्स केलं की आमची दाढी कटिंग कोण करणार, मग आम्हाला काय प्रॉब्लेम येणार, आम्हाला समजते. म्हटलं आम्हाला ऑफिसमध्ये यायला लागते, आम्हाला लोकांसोबत उठणं बसणं पडते, तरी आमची दाढी कटिंग लई खूप वाढलेली होती. आम्हाला लय मोठं संकट होतं, आम्हाला लय आमच्याकडे मध्ये आम्ही फोर्स केल्यानंतर हे म्हणणे की सरकारची परमिशन नाही आहे. त्यानंतर इथं कर्मचारी येत होते, लोक येत होते, त्यानंतर गाडी वगैरे येत होती, यांना कारवाई करत होती, धमक्या देत होते. येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये काही मदतीची तरतूद करावी अशी एकमुखी मागणी या ठिकाणी सलून व्यावसायिक करताना आवाज मिळत आहे. राहुल खंडारे, जय महाराष्ट्र, बुलढाणा.